माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामनाथ वाघ यांचं 1 जानेवारीला निधन झालं. त्यांच्या कुटुंबियांची अहमदनगरमध्ये सांत्वनपर भेट घेण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात काल आले होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी प्रथमच माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडी 6 महिन्यांच्या वर टिकणार नाही असं म्हणणाऱ्या फडणवीसांनी दुसरा ज्योतिषी पाहायला हवा. तसेच भाजपच्या अंतर्गत निवडणुकीवर आम्ही काय बोलणार, त्यांच्या अधोगतीला सुरुवात झालीये असं त्यांनी म्हटलं आहे. भाजपच्या काळात फसवी कर्जमाफी झाली, त्यामुळे जास्त शेतकरी आत्महत्या झाल्यात. आमच्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासाच मिळेल. 2 लाखांच्या वर कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना देखील लाभ मिळेल असं म्हणत त्यांनी कर्जमाफीवर सुद्धा आपलं मत स्पष्ट केलंय. तसंच त्यांनी JNU हल्ल्यावर सुद्धा भाष्य केलंय. हा सगळा लोकशाहीवरील हल्ला आहे असे मी मानतो. JNU मधल्या विद्यार्थ्यांना एक वैचारिक अशी विशिष्ट पार्श्वभूमी असते. तिथे सतत वैचारिक मंथन चालू असतं. कन्हैया कुमार सारखे गरीब कुटुंबातील मुलगा JNU मधून पुढे आलेला आहे. आपण सगळ्यांनी ते पाहिलंय. हे मंथन थांबावं असं कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. पुरोगामी विचारात देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो असं म्हणत त्यांनी आपलं मत स्पष्ट केलंय. जनता पक्ष आहे, आता त्यांच्या बद्दल मी काही त्यांच्या अंतर्गत निवडणुकांबद्दल काही बोलावं असं मला वाटत नाही. परंतु त्यांनी भरपूर आवक करून घेतलेली आहे आणि आता त्यांना सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अंतर्गत निवडणुका आहेत, एकंदर वातावरण सगळे महाराष्ट्र पाहतो काय आहे. आणि माझं मत असं आहे की भारतीय जनता पक्षाची अधोगती सुरू झाली आहे. देवेंद्रजी फडणवीस असं म्हटलं की 6 महिन्याच्या वर सरकार राहणार नाही. देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते की 220 पेक्षा ज्यादा जागा येतील. देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते की विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता निवडण्या इतके सुद्धा जागा येणार नाही. त्यांचं कोणतंच म्हणणं नाही. JNU मध्ये जे प्रकार घडले त्याचे पडसाद महाराष्ट्रात पण उमटत आहे. त्याच्याबद्दल जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे जे घडलं आणि तिथल्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली गुंडांकडून, खरं म्हणजे त्याचा निषेध तर संपूर्ण देशातल्या सर्व नागरिकांनी केला पाहिजे. तो लोकशाहीवरील हल्ला होता असं मी मानतो. JNU जे आहेत किंवा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे, तिथल्या विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे. त्यांना एक वैचारिक अशी वेगळी अशी पार्श्वभूमी तिथल्या विद्यापीठाला कायम राहिलेली आहे. कायम मंथन तिथे चालू असतं, वैचारिक मंथन चालू असतं, विशेषतः पुरोगामी विचाराचं मंथन सुरू असतं. कन्हैया कुमार सारखा एक गरीब कुटुंबातला मुलगा त्या JNU मधूनच पुढे आलेला आपण सर्वजण पाहतो. असं की हे मंथन थांबावं असं जर कोणी म्हणत असेल, वैचारिक मंथन थांबावं असं म्हणत असेल, ती प्रक्रिया आहे देशाच्या दृष्टीनं महत्त्वाची असते. तर माझ्या मते ते अत्यंत हातविषय आम्ही जास्त चांगल्या पद्धतीने हाताळला. कोणते अटी नियम, कोणताही त्रास न होता शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमाफी ही मिळणार आहे. त्याचा काय त्याचा तो दिलासा आहे, त्याचा किती फायदा होऊ शकतो हे अभ्यासावं लागेल. याच्या व्यतिरिक्त 2 लाखापेक्षा जे ज्यादा कर्ज आहे त्याच्यावरती सुद्धा वेगळा निर्णय घेतोय. नियमित फेडणाऱ्यांच्याकरता वेगळा निर्णय परत आम्ही घेतो आहोत. प्रोत्साहनपर निर्णय तो राहील. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला त्या शेतकऱ्याचं जीवन सुखी होणं, कुटुंबाचं जीवन सुखी होणं हे अत्यंत गरजेचं आहे.